अच्छा आपण मोबाईल आणि बघतो. चांगलं आहे मला, म्हणजे इतर कामांमध्ये मला लक्ष घालायला वेळ मिळतोय आता. अच्छा. जो असतो तर येतोय आवाज. बोला बोला त्याच्या हा तर तिथे पण जो आपला म्हणजे 12 ते 5 च्या दरम्यान ऍक्च्युअली तास तिचा किती अभ्यास होत होता हे आपण सगळेच जण जाणतोय, तर त्यापेक्षा हे खूपच छान वाटतंय. सकाळी 2 तास आणि संध्याकाळी पण जे तुमचा 1.5-2 तासाची वेळ आहे ती पण खूप स्तुती आहे. आणि विशेषतः सायन्सचे सर, मला माहित नाही कोण आहेत ते, पण तिने असं सांगितलं की सायन्सच्या कन्सेप्ट खूप छान तिला समजले आहेत. तर फिजिक्स केमिस्ट्री तिला म्हणजे थोडेसे जड जायचे, पण ते तिला आवडायला लागलेत आता विषय. तर याच्याबद्दल पण मला सायन्सच्या सरांचं थँक्स म्हणायचंय. बाकी तुम्ही खूपच छान घेत आहात. आणि आता जे तुम्ही सांगितलं की आपण शाळा सुरू झाल्यानंतर सुद्धा संध्याकाळी असं घेऊ शकतो, हा खरंच एक ऍडिशनल फायदाच आहे नाही का आपल्या सगळ्यांना. हो ना, हो ना. तिला नाही समजलं तर ते मला तर काय सांगता येत नाही. तिने त्या अध्या 26 येईल, पण मी तिला एवढं सांगते की तू सरांनी फोन कर आणि विचार. करते ती फोन, बाकी व्यवस्थित अभ्यास करते. तसं शाळेचाही अभ्यास चालू आहे तिचा. पंकज सरांचे येतात, मॅथचा अभ्यास येतो, मॅडमांचा येतो, तोही अभ्यास चालू आहे. हाही अभ्यास चालू आहे तिचा. अच्छा. सरांचं शिकवणं वगैरे बर. हा सायन्स विषयी. अच्छा अच्छा ठीक आहे, थँक्यू. बाकी तिला काही नाही, सगळे आवडीने करते ती. मॅथचा तर काही तिला काही एवढा प्रश्न आलाच नाही, कारण की तुमचा अध्याय शाळेतही होत होता, इथे अनुभव येतोय. पण ती म्हणते का मम्मी शाळेतला आणि त्यांचा खूप अनुभव आला की छान शिकवतात, फक्त तिला सायन्स थोडा अवघड जायचा. आता या सरांमुळे भरपूर तिला फरक पडलेला आहे. सर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही छान शिकवताय, मुलांना कळतंय, हे सगळं ठीक आहे. आज आज पहिला धडा समजला, दुसरा धडा समजला, पण जेव्हा शेवटचा धडा समजला त्यावेळेस पहिल्या धड्याचं ते लक्षात राहील, त्या दृष्टीने तुम्ही काहीतरी त्यांना मार्गदर्शन करा की म्हणजे पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करण्याची कशी आवश्यकता आहे, तर काहीतरी त्याबद्दल तुम्ही त्यांना गाईड. नाही तर आता जे जुने विद्यार्थी, कारण आतापर्यंत कशी सवर धडे चाचणीला पूर धडे नेक्स्ट एल. नाही तर जे जुने विद्यार्थी त्यांना माहित आहे. हो हो मला कळालं, तुमचा प्रश्नही कळाला. जुने विद्यार्थी त्यांना त्याबद्दल माहित आहे. ज्या ज्या वेळेस परीक्षा येतात त्या त्या वेळेस मी थरली रिव्हिजन घेतो, परत रिव्हिजन घेतो. म्हणजे इव्हन मी आता जरी शिकवलंय तरी मला वाटतं मी दोन एक रिव्हिजन तर घेऊनही टाकलेली शिकवत असताना. आणि ज्या वेळेस एक्झाम्स येतात त्यावेळेसही रिव्हिजन घेतो. एवढंच नाही, लिहिण्याची सुद्धा त्यांच्याकडनं प्रॅक्टिस घेतो, प्रश्न उत्तर सुद्धा त्यांच्याकडनं बोलून घेतो. त्यामुळे ती भीती त्यांना मुळीच राहत नाही. म्हणजे माझा अनुभव असा आहे की बरेच विद्यार्थी मला हे सांगतात की सर सायन्सचं पुस्तक आम्हाला घरी घ्यावं सुद्धा लागत नाही, आमचं सगळं इथेच क्लिअर झालेलं असतं. तर त्यामुळे ती भीती तर मुळीच बाळगू नका. अजून आणि सर सायन्सच्या पेपर मध्ये पण चांगले मार्क्स आहे. ओके, मागच्या वर्षी तुझा अनुभव आहे ना, तेजस्विनीचा अनुभव नाहीये तो. नाही, श्रेयाला पण चांगले, गौरीला पण चांगले, माझच नाही सांगत आहे. आम्ही मागच्या वर्षी होतो तर आम्हाला मार्क्स चांगलेच आहे ना. अरे बरोबर, हे तुमचे अनुभव आहे. जितेश. हॅलो. हा बोला. हॅलो खैरनार मॅडम. हा नमस्कार सर. हा बोला. हा माझं आतापर्यंत तुमच्याशीच बोलणं झालं होतं, सायन्सच्या सरांशी बोलणं नव्हतं झालेलं. पहिल्या वेळेस बोलते मी. जेव्हा ललित 8वीला दुसऱ्या क्लास मध्ये होता त्याचा सायन्सचा खूप हे होतं. मी तसं मॅथच्या सरांशी माझं बोलणं झालेलं होतं की त्याचं सायन्स खूप जड जात आहे. पण आता त्याचा 9वीचा रिझल्ट मागचा जो लागला आपला तेव्हा तो छान लागलाय, आणि तोही सांगतो की सायन्स मला चांगल्यापैकी समजतंय, मार्क्स पण माझे वाढले त्याच्यात. असं मला ते सांगायचं होतं सरांना की सायन्स त्याला चांगलं यायला लागलं तुमच्यामुळे, म्हणजे तुम्ही जे शिकवताय ते त्याला समजतंय व्यवस्थित. काही हरकत नाही. आणि एक 25 वर्षाचा अनुभव आहे मॅडम. तुम्हाला वाटेल की बफ मारतायत फेकतायत सर. 25 वर्षाचा अनुभव आहे माझ्या, म्हणजे आमच्या सोबत येणाऱ्या विद्यार्थ्याचा, तो सायन्सचा असो की मॅथचा असो की इंग्लिशचा. 25 वर्षात असा एकही विद्यार्थी आम्हाला शोधून सापडलेला नाही की त्याचे मार्क कमी. हा ते बरोबर आहे, पण मी जेव्हा तुमच्याशी बोलले होते, हा हा हा, जेव्हा मी तुमच्याशी बोलले होते तेव्हा मी तुम्हाला असं सांगितलं होतं की त्याचा जो आधीचा क्लास होता तो असा होता की ते याच्यावर दाखवत होते असं होतं, तुमचा क्लास असा. म्हणजे मी जेव्हा क्लासला त्याला लावलं तेव्हा माझा विषय सांगते, पण त्याच्यानंतर कळालं की नाही माझं चुकीचं होतं,
जेव्हा आपण तुम्ही घरी आले भावाशी बोलणं झालं तो क्लासचं बघितलं त्याच्यानंतर तर सांगते की नाही आपला तो निर्णय चुकीचा होता हे मात्र व्यवस्थित शिकवत आहे. बरोबर.